केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केले. संविधान चौकातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बक्त बुलनशहा चौकात गोंडराजे बक्त बुलनशहा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभा सदस्य श्री प्रफुल्ल पटेल, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. आज मी रामटेक लोकसभेचा माझा उमेदवारी अर्ज मी भरला आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब हे सुद्धा आज माझा उमेदवारी भरण्यासाठी होते. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा होते. त्या भागाचे माजी खासदार तुमानेजी हे सुद्धा उमेदवारी भरणं करतात. आणि या जिल्ह्यातील सर्व नेते, सन्माननीय प्रफुल्लभाई असेल, हे सर्व नेते, महायुतीचे सर्व नेते माझा उमेदवारी फॉर्म भरण्याकरता होते. सोबतच गडकरी साहेबसुद्धा ते माझ्यासोबतच आपण प्रचार रॅली जेव्हा काढली त्यावेळेस ते सुद्धा होते. त्यामुळे ह्या निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील या बाबतीमध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही. कारण गडकरी साहेबांनी देखील दोन वेळा जे काम केलं लोकसभा सदस्य म्हणून आणि मंत्री म्हणून, त्यांनी या देशामध्ये जवळपास 60% रस्ते चांगले करण्याचं बांधण्याचं मोठं काम केलेलं आहे. आज पूर्वीचं काम आणि आताच्या कामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली दर दिवशी हे सगळे हजारो किलोमीटरचे रस्ते आज गडकरी साहेबांनी केले आणि देशामध्ये एक वेगळा आयाम या देशातल्या या रस्त्यांच्या कामाला दिला आहे. त्यांनी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले, मोठ्या प्रमाणावर टनेलची कामं केली, की इन्फ्रामॅन म्हणून त्यांची एक ओळख आहे. आणि रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून उभे आहेत.